नमस्कार एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी एक नवीन मार्गदर्शक आणि नाविन्यपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण गाडी एखादं व्हेकल विकत घेतल्यानंतर त्याच्या सर्व्हिसिंगचे शेड्यूल्स जे असतात ते आपण योग्य रीतीनं योग्य वेळेस पूर्ण करत असतो आणि आपल्या गाळीची आपण काळजी घेत असतो त्याच पद्धतीनं आपण आपली चित्तशुद्धी शरीरशुद्धी भावशुद्धी आपला अंतरंगयोग किंवा बहिरंग योग किंवा कि अन्नाची आसक्ती किंवा आपलं आकाशतत्व नीट होण्यासाठी गुरुतत्व नीट होण्यासाठी किंवा आपल्या शरीरातील ब्रह्मतत्व नीट होण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो किंवा प्रयत्न करतो का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बऱ्याच अंशी नकारात्मक असं आढळेल बऱ्याच जणांचं त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आपले नातेवाईक सणवार सामाजिक उपक्रम नोकरी मुलांची कर्तव्य या सगळ्या आपल्या कर्तव्यांच्या जबाबदारीमध्ये आपल्या शरीराप्रती आपली असलेली कर्तव्यदृष्टी जी आहे ती अधू होत चाललेली आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे ज्यानुसार योग्य रीतीनं आपल्याला मार्गदर्शन मिळावं मग सुरुवात करूया आपल्या गाडीच्या शरीराच्या अन्नमय कोशाच्या सर्व्हिसिंगसाठी त्यासाठी आपल्याला एक प्लॅन तयार करावा लागणार आहे आणि त्या प्लॅनचं नाव आहे लंघन चित चिकित्सा किंवा उपवास उपवासाचे महत्व तर उपवास जे आहे तर ते शरीरामधले अनेक दोष कमी करत असतं आपल्या शरीरामध्ये लाघव म्हणजे हलकेपणा लहानपणा उत्पन्न करणारा असा हा उपवास असतो शरीरामधील वात कफ पित्त ज्या आहेत तीन जे व्याधी आहेत जास्त प्रमाणात जर झालेले असतील तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला लंगन किंवा उपवास मदत करत असतो बॉडीची रिपेअरिंग सिस्टीम म्हणजे आतमध्ये जर काही डॅमेज असेल तर ते रिपेअर करण्याचं काम या उपवासामुळे सहज शक्य होतं हेच याचे फायदे म्हणता येत त्यासाठी दर तीन महिन्यातून एक वेळेस दहा दिवसाचं शेड्यूल आपण बनवू शकता ज्यामध्ये आपण फक्त रसाहार सलॅड्स सूप यावर उपवास करून आपलं शरीर जे आहे तर त्याचे सर्व्हिसिंग आपण करू शकतो आपण टाईमटेबल बनवायचं आहे टाईमटेबल ज्या दिवशीपासून आपला उपवास चालू होणार असेल त्याच्या तीन दिवस आधी अन्न खूप कमी खायचं आहे किंवा न खाता जर दूध आणि पाणी यावर शक्य असेल तर आपल्या शरीराला त्याची सवय करायची आहे आणि ज्या दिवशी आपला उपवास सुरुवात होणार असेल त्याच्या आदल्या दिवशी रात्री मात्र चहामध्ये एरंडेल तेल घेऊन आपला कोठा किंवा एंटेस्टाईन जे आहे ते पूर्णपणे साफ करून घ्यायचं आहे ज्या दिवशी उपवासाला सुरुवात होणार असेल त्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या, उठल्या अकरा ओंकार गायत्री मंत्र किंवा कुठल्याही देवतेची उपासना आपण करू शकता या उपासना झाल्यानंतर आपण शुद्धिक्रिया करावयाच्या आहेत शुद्धिक्रिया म्हणजे काय शरीराचे वेगवेगळे जे अवयव आहेत त्यांची शुद्धता तिथे मेंटेन करावी लागणार त्यासा ला आहे त्यासाठी आपल्याला जलनेती करायची आहे म्हणजे शरीरामध्ये जी श्वसनसंस्था जी आहे तर तिचा प्युरिफिकेशन होण्यासाठी मदत होईल वमन वमन म्हणजे मीठ मीठ असलेलं पाणी पिणे आणि वांती करणे याला आपण वमन म्हणतो ज्यानुसार शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये साठलेलं जर पित्त असेल ॲसिडिटी असेल तर ती बाहेर पडण्यासाठी मदत होणार आहे नेत्रस्नान दोन वेळेस आपल्याला घ्यायचं आहे नेत्रस्नान म्हणजे डोळे गार पाण्याने धुणं या पद्धतीनं आपल्याला आपली सकाळ मेंटेन ठेवायची आहे सकाळी चहा कॉफी दूध पूर्णपणे बंद करायचं आहे पण सकाळी साडे अकरा वाजेला आपण कुठल्याही फळाचा किंवा भाजीचा रस म्हणजे रसाहार घेऊ शकता साडे अकरा वाजेला एक कप किंवा एक ग्लास रसाहार घेतल्यानंतर साडेबारा वाजेला प्राकृतिक आहार म्हणजे काय सलॅड्स आपण खाऊ शकता संध्याकाळी साडेचार वाजेला परत आपण रसाहार घेऊ शकता आणि रात्री परत भाजी एखादी आपण फक्त भाजीचं सेवन कच्च्या भाजीचं सेवन करू शकता शिजवलेलं अन्न खायचं नाही आहे फक्त आपल्याला प्राकृतिक आहार यामध्ये घ्यायचा आहे सकाळच्या साधनेच्या सोबत आपल्याला प्राणायाम करायचा आहे शवासन घ्यायचं आहे वेळोवेळी ध्यानसाधना करायची आहे आणि योगनिद्रा करावयाची आहे त्याचबरोबर योगशास्त्रामध्ये स्वतःसाठी काही यम आणि नियम दिलेले आहेत समाजामध्ये वाग वागताना कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे कसं वागायला पाहिजे या यम आणि नियमांचं आपल्याला नियमन या उपवासाच्या काळामध्ये आपण जर केलं तर आपल्या शरीराची त्याचबरोबर मनाची शुद्धता होण्यासाठी मदत होते दिवसातून दोन वेळा वज्रासनामध्ये आपल्याला पंधरा ते वीस मिनिट बसावयाचे आहे दुसरा दिवसही आपल्याला याच पद्धतीने घालवायचा आहे सकाळी उठल्यानंतर ओंकार साधना गाय त्याचबरोबर गायत्री मंत्र आणि देवी उपासना आपण करू शकता ते झाल्यानंतर परत आपल्याला शुद्धिक्रिया म्हणजे जलनेती सूत्रनेती करू शकता नेत्रस्नान आणि वमन सकाळी करावायचे आहे प्राणायामाची जोड यामध्ये द्यायची आहे आणि शवासन आपल्याला करता येईल ध्यानधारणा करणंही या काळामध्ये आपल्यासाठी आवश्यक आहे रोज योगनिद्रा घेणं आवश्यक आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मात्र आपली चिडचिड वाढेल शरीरामध्ये खळबळ माजलेली असणार आहे त्यामुळे ताप येऊ शकतो खूप चिडचिड वाढू शकते किंवा खूप रडू येऊ शकतं अशा कंडिशनमध्ये आपल्याला स्वतःची मानसिक अवस्था नीट ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावयाचे आहे तिसऱ्या दिवशी मात्र दर तीन तासांनी आपल्याला एनिमा जर घेतला तर या तीन दिवसामध्ये शरीराने आराम केल्यानंतर शरीरामध्ये जे रिपेअरिंग सिस्टीम ॲक्टिवेट झालेली असेल तर त्यानुसार शरीरामध्ये निघालेली जी घाण आहे तयार झालेली जी घाण आहे ती बाहेर काढण्यासाठी आपल्याला एनिमा घ्यायचा आहे आणि योगनिद्रेचं आपल्याला अभ्यास करायचा आहे अनेक व्याधी जर आपल्याला जाणवत असतील तर अमृतारिष्ट सारखे पाचक औषधं आपण घेऊ शकता कडुनिंबाचा काढा किंवा गुळवेलचा काढा आपण घेऊ शकता ज्या लोकांना अल्सरचा प्रॉब्लेम असेल तर या काळामध्ये पित्त वाढलेलं असल्यामुळे जर अल्सरच्या ठिकाणी पित्त गेलं स्प्रेड झालं तर त्या ठिकाणची आग होऊ शकते तर आपण त्या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून अमृतारिष्ट कडुनिंब आणि गुळवेल्याचा काढा आपण घेऊ शकता चौथ्या दिवशीपासून मात्र आपल्याला मौनव्रत सुरू करायचं आहे इथून आपल्या अंतरंग योगाची सुरुवात होते यम नियम शुद्धिक्रिया सकाळची उपासना आणि एनिमा यासोबत सुरुवातीच्या दिवशी चौथ्या दिवशी आपल्याला जमेल तितकं एक तीन तास सात तास बारा तास या पद्धतीनं आपल्याला शक्य होईल तेवढं मौन आपल्याला करायचं आहे आणि पाचव्या दिवशी मात्र आपल्याला आपली आंतरिक ऊर्जेचं जागरण अधिक तीव्र होण्यासाठी आपल्याला चौथ्या दिवशी आपण जर एक तास मौन केलं असेल तर त्याच्या दुप्पट म्हणजे दोन तास आपण मौन करू शकता ती तीन तास केलं असेल तर सहा तासाचं मौन आपल्यासाठी आवश्यक आहे आणि या काळामध्ये आपल्या अंतरंग योगाची सुरुवात झालेली असल्यामुळे आपण दाबून ठेवलेल्या भावना आपल्यावर झालेले अन्याय अत्याचार या काळामध्ये आपल्याला आठवून आपलं मन जे आहे मौन न, 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 मौन काळामध्ये मन जे आहे तर ते त्याची अवस्था म्हणजे त्या त्या अवस्थेमध्ये मनाला त्रास होऊ शकतो रडू येऊ शकतं किंवा काही जणांना खूप आनंद होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टींची आपल्याला नोंद ठेवायची आहे कारण मौनव्रतामुळे अनेक दबलेल्या ज्या मनामधल्या ज्या व्याधी असतील तर त्या बाहेर निघण्यासाठी मदत होत असते तर या भावना उफाळून आल्यानंतर आपण वेळोवेळी तीन ते चार योगनिद्रा घेऊ शकता आणि त्याच्या नोंदी आपण ठेवू शकता अशा प्रकारे आठ ते दहा दिवस आपण मौनव्रत वाढून रोज शुद्धिक्रिया एनिमा रसाहार फलाहार घेऊन आपण उपवास पूर्ण करू शकतात त्यानंतर आठ दिवस आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये धान्य असलेलं कुक्ड फूड स्वयंपाक केलेलं जेवण जे आहे ते कमी प्रमाणात हळूहळू वाढवायचं आहे ज्यानुसार क्षीणं झालेली जी पचनसंस्था आहे तर ती ॲक्टिवेट होण्यासाठी मदत होईल आणि शरीर शुद्धीबरोबर मनाच्या शुद्धीचा आपल्याला लाभ घेता येईल व्हिडिओ आवडले असल्यास आपण लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद